एक मेची औरंगाबाद संभाजीनगर मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा खूप गाजली, ती म्हणजे राज ठाकरेंच्या भाषणामुळे। राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून एनसीपी नेते शरद पवार यांच्यावरती जोरदार टीका केली। राज ठाकरेंनी मस्जिदीवरच्या भोंग्यांना उतरवण्याकरिता 4 तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे। ग्रह खाते आता ऍक्शन मोड मध्ये येऊन महाराष्ट्र सैनिकांना नोटिशी बजावल्यात। पाण्यासारखं ठरेल की उद्या मनसेचं नेमकं काय पाऊल असेल ते पाहूया या संदर्भातील टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलची ही खास बातमी। माझी पोलिसांना नम्र विनंती आहे, जे सभेच्या वेळेला ही बांग जर सुरू करणार असतील, आपण आत्ताच्या आत्ता ताबडतोब तोंडात बोळा कोंबावा, है ना। जर सहज सरळ मार्गाने जर समजा समजत नसेल तर मग त्याच्यानंतर महाराष्ट्रात काय होईल मला माहिती नाही। इथे जे कोणी पोलीस अधिकारी असतील त्यांना मी सांगतोय, आत्ताच्या आत्ता जाऊन हे पहिल्यांदा बंद करा। आणि माझं एक म्हणणं आहे या बाबतीत, त्यांना जर समजा सरळ भाषेमध्ये समजत नसेल ना ते एकदा काय ते तिच्या आईला होऊनच जाऊन देत। अशी बात शांत बसता कामा नये तुम्ही। संभाजीनगरच्या पोलिसांना माझी हात नम्र विनंती परत करतोय, मी आपल्याला परत सांगतोय, हे जर या पद्धतीने वागणार असतील, त्यांना जर सरळ सांगून जर समजा समजत नसेल तर महाराष्ट्राच्या मनगटामध्ये काय ताकद आहे ना, ही यांना एकदा दाखवावीच लागेल। आणि म्हणून माझी पोलिसांना विनंती आहे की हे पहिल्यांदा थोबाडं बंद करा या लोकांची। माझी संपूर्ण देशवासियांना, अख्ख्या संपूर्ण देशातल्या माझ्या हिंदू बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे की बिलकुल मागचा पुढचा काही विचार करू नका, हे भोंगे उतरले गेलेच पाहिजेत। सगळ्या धार्मिक स्थळांवरचे, मग उद्या मंदिरांवरचे असतील तरी उतरले गेले पाहिजेत, पण ह्यांचे उतरल्यानंतर। आपण सगळेजण आज ही परिस्थिती आहे, अभी नाही तो कभी नाही। माझ्या देशातल्या सर्व देशवासियांना, माझी सर्व हिंदू बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे, जर हे 3 तारखेपर्यंत ऐकले नाही, 4 तारखेला हनुमान चालीसा प्रत्येक ठिकाणी मला ऐकू आलंच पाहिजे। पोलिसांकडनं वाटल्यास रीतसर परवानगी घ्या, लाऊडस्पीकरची परवानगी घ्या, त्यांना द्यावीच लागते, पण ती परवानगी घेऊन आपण या सगळ्या गोष्टी जोरात कराल। आणि सामाजिक दृष्ट्या हा इतके वर्षाचा प्रलंबित प्रश्न हा कायमचा निकाली लागेल, याच्यासाठी सगळ्यांनी आपण हातभार लावावा, ही नम्र विनंती करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।